डॉक्टर स्वप्नील मानकर यांची एक रचना सादर करतोय मी चिराग कटलवाले. अलीकडे मनुष्य प्राणी खूप शेफारला होता. त्याला वाटत होतं की मी तीर मारला त्या उर्मटपणाला असा दणका देऊन गेलास, त्या उर्मटपणाला असा दणका देऊन गेलास कोरोना, तू माणसाला जगणं शिकवून गेलास. पहिल्यांदा तर आम्ही कधीच घरात राहत नव्हतो, राहिलो तरी एकमेकांशी संवाद साधत नव्हतो. बाप मुलाला तीन तीन दिवस नाही दिसायचा, आईला मोबाईल शिवाय वेळ कुठे असायचा. अशा दुरावलेल्या नात्यांना लळा लावून गेलास कोरोना, तू माणसाला जगणं शिकवून गेलास. रुमाल तोंडावर न धरता खोकायचो, कुठेही थुंकायचो, जेवण करण्याआधी हातपाय क्वचितच धुवायचो. स्वच्छतेला तर आम्ही केलाही नव्हता स्पर्श, गलिच्छपणाने राहण्यात वाटायचा किती हर्ष. आता सॅनिटायझरचा तुटवडा करून गेलास कोरोना, तू माणसाला जगणं शिकवून गेलास. नुसतं हॉटेलमध्ये खाणे आणि मॉलमध्ये जाणे, नुसतं हॉटेलमध्ये खाणे आणि मॉलमध्ये जाणे, व्यसनांच्या आहारी जाता करू उभे धिंगाणे. विसरून गेलो होतो आपली सुशील संस्कृती, मॉडर्नतेचं नाव देऊन फोफावत होती विकृती. हॉटेलांना कुलूप लागलं, सात्विक बनवून गेलास कोरोना, तू माणसाला जगणं शिकवून गेलास. मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च सारे पडले बंद, जातीवाद धर्मांधतेचा येईना आजकाल गंध. आंदोलने थंड पडली, मोर्चेही पेंगलेत शांत, सीमेवरचे भांडण मिटले, ओसाड पडले प्रांत. खरी दहशत काय असते ती तू दाखवून गेलास कोरोना, कोरोना तू माणसाला जगणं शिकवून गेलास.